आंबानी हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार असं राजेंद्र भोसले यांनी म्हटलंय. दिवसभरात 40,000 स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं असंही भोसले म्हणाले. तर पब हॉटेलचं अनधिकृत बांधकाम खपवून घेतलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले सर आहेत. सर, आज दिवसभरामध्ये जवळपास काही हॉटेलवरती अनधिकृत रूफटॉपवरती कारवाई करण्यात आलेली आहे, कशी ही सगळी पालिकेकडून कारवाई केली जाते? एकंदरीतच जे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं पूर्वीपासूनची होती, जे टोटल हॉटेल अनवाइंड आहे आणि हॉटेल हिंगणे जे आहे त्याच्यामध्ये साधारणतः 24,000 फुटापर्यंतचं जे अनधिकृत बांधकाम होतं त्याची तोडण्याची कारवाई केलेली आहे. ही कारवाई अशीच जारी राहणार आहे. आम्ही सर्व जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांना नोटिसेस दिलेले आहेत. काही ठिकाणी 24 तासाच्या नोटीस दिलेल्या आहेत, काही ठिकाणी 7 दिवसाच्या नोटिसेस दिलेल्या आहेत. महापालिकेनं विशेष करून MRTP आणि जे MMC ॲक्टमधल्या तरतुदीनुसारच कारवाई करतो. बाकीच्या इतर ज्या परवाना आहेत की रात्री उशिरापर्यंत ठेवणं वगैरे, हे गृहविभागाच्या आहेत. महापालिकेच्या स्तरावरचं जे आहे अनधिकृत बांधकामाबद्दलची कारवाई चालू आहे. अनधिकृत बांधकाम कोणाचंही खपवून घेतलं जाणार? हो. कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.